शिशु संगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर स्टँडर्ड फिफ्थ सब्जेक्ट इंग्लिश ट्रू फ्रेंड्स स्टुडंट्स लेट्स रीड दिस गुड थॉट जस्ट प्लेईंग अँड एन्जॉईंग टुगेदर इज नॉट फ्रेंडशिप बट शेअरिंग इमोशन्स अँड प्रॉब्लेम्स ऑफ आवर फ्रेंड्स इज द मार्क ऑफ रिअल और ट्रू फ्रेंडशिप फक्त खेळणे आणि मजा करणे ह्यालाच मैत्री म्हणत नाहीत तर आपण ज्यावेळी संकटात असतो ज्यावेळी आपण एकमेकांच्या मदतीला धावून येतो तीच खरी मैत्री असते टेल मी हाऊ मेनी फ्रेंड्स यू हॅव अँड हू इज युअर बेस्ट फ्रेंड बेस्ट फ्रेंड मीन्स Who help you when you are in any trouble? Let's read the story of true friends. Listen the story carefully and then read it loudly. Look at the picture. Listen carefully and read aloud. Aman was in college. He had many friends, but His best friend was Ronak. Hello, अमन Let's go home in my car. Hello, Ronak. And the third boy is Munna. अमन आणि Ronak, हे दोघे मित्र होते मुन्ना नावाचा मुलगा देखील त्यांच्याच कॉलेजमध्ये दे शिकत होता अमनचे खूप मित्र होते पण त्याचा खरा मित्र होता रोनक मुन्ना वॉज इन सेम क्लास मुन्ना इमेजिन्स, अम रोनक इज सो रिच अँड अमन इज पुअर हाऊ कॅन बी दे बी फ्रेंड्स मुन्ना म्हणतल्या म्हणत विचार करतो हा रोनक तर खूप श्रीमंत आहे आणि अमन तर खूप गरीब आहे मग ते मित्र कसे असू शकतात बरं एक दिवस काय झालं अमन फेल इल ही डिडंट गो टू कॉलेज फॉर थ्री डेज एके दिवशी अमन आजारी पडला त्यामुळे त्याला कॉलेजला जाता आले नाही सेकंड डे हिज फ्रेंड्स केम टू सी हिम हाव आर यू अमन गेट वेल सून तू कसा आहेस अमन लवकर बरा हो आय डोंट सी रोनक तो मुन मुन्ना म्हणतो मला रोनक तर दिसतच ना नेक्स्ट डे मुन्ना सेज टू रोनक रोनक इज युअर फ्रेंड रोनक सेड दॅट ही इज इल मुन्ना रोनकला विचारतो तुझा मित्र अमन कोठे आहे तेव्हा रोनक सांगतो तो यस्टरडे वी वेंट टू हिज हाऊस बट यू डिडंट कम आम्ही काल त्याला भेटण्यासाठी गेलो होतो पण तू तुझा मित्र असूनही त्याला भेटायला का नाही आलास असं मुन्ना रोनकला म्हण त्यावर रोनक सांगतो आय एम आय वॉज बिझी मी खूप कामात होतो मग मुन्ना त्याला विचारतो युअर बेस्ट फ्रेंड इज इल अँड यू आर बिझी ओ आय सी तुझा एवढा चांगला मित्र खरा मित्र आजारी असताना तू एवढ्या कोणत्या कामात होतात होतास मुन्ना म्हणतो एनीवे यू कांट बी गुड फ्रेंड्स मला तर वाटतं तुम्ही खरे मित्र नाहीच आहात मग रोनक म्हणतो बाय का बरं का बरं आम्ही चांगले मित्र नाहीत अमन डीडंट इवन आस अस अबाऊट यू अरे आम्ही अमनला भेटायला गेलो तेव्हा अमनने साधू तुझ्याबद्दल विचारलं सुद्धा नाही मग रोनक म्हणतो दॅट्स ऑल राईट ठीक आहे काही हरकत नेक्स्ट डे मुन्ना वेंट टू अमन्स हाऊस अमन सेज थँक यू फॉर कमिंग मुन्ना आय मच बेटर नाऊ मुन्ना तू आल्याबद्दल धन्यवाद आता मला खूप बरं वाटत आहे त्यावर तो मुन्ना म्हणतो व्हॉट शॉर्ट ऑफ फ्रेंड्स इज द रोनक ही डझंट केम टू सी यू ॲट ऑल काय तुझा मित्र आहे तो तुला एकही दिवस भेटायला आला नाही ओ बट ही इज द बेस्ट फ्रेंड पण तो म्हणतो की तरीसुद्धा रोनकच माझा खरा मित्र आहे मुन्नाने अमनला रोनकविषयी वाईट सांगण्याचा सा प्रयत्न केला पण अमनला माहीत होते की रोनक त्याला भेटायला नाही आला म्हणून तो म्हणाला जरी तो मला भेटायला आला नाही तरीसुद्धा रोनकच माझा खरा हाऊ कॅन यू सो दॅट सेड मुन्ना मुन्ना म्हणतो तू कसं काय असं म्हणू शकतोस मग अमन म्हणतो कम आय विल शो यू चल माझ्याबरोबर मी तुला दाखवतो मुन्ना म्हणाला कसं काय तो तुझा मित्र आहे सांग बरं यावर अमन म्हणाला चल मी तुला दाखवतो ते वॉक टू अ शॉप नियर अमन्स हाऊस ते दोघेही त्या अमनच्या घराजवळ असलेल्या दुकानाकडे गेले व्हॉट अ रिच बॉय लाईक रोनक वर्किंग इन अ शॉप सेड मुन्ना मुन्ना म्हणतो बघ किती श्रीमंत मुलगा आहे तो रोनक तरीसुद्धा दुकानात काम करतोय अमन म्हणतो एस मुन्ना ही इज डूइंग माय जॉब अमन म्हणतो हो मुन्ना तो माझ्यावरचं काम करतोय आय वर्क इन धीस शॉप इन द इव्हिनिंग मी रोज संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर या दुकानात काम करतो आणि रोनक माझ्या बदल्यात ते काम करत आहे अमन सेज दॅट व्हेन आय फील द शॉपकीपर सेड इफ यू डोंट कम टू वर्क आय विल गिव युअर जॉब टू सम ऑदर बॉय अमन मुन्नाला सांगतो की मी जेव्हा आजारी पडलो तेव्हा दुकानदार मला कामावर ठेवणार नाही असं म्हणाला रोनक म्हणून माझ्यावरचे काम या दुकानात करत डोंट वरी अमन आय विल डू युअर वर्क फॉर यू यू कॅन गो बॅक टू वर्क व्हेन यू आर बेटर गो होम अँड रेस्ट आणि दुकानदार मला रागवल्यानंतर रोनक मला म्हणाला दुकानदाराची बोलणे ऐकून रोनक मला म्हणाला की अमन तू आराम कर मी रोज संध्याकाळी तुझ्यावरचे काम करील रोनक कम्स आउट ऑफ द शॉप आणि तेवढ्यात रोनक दुकानाच्या बाहेर येतो रोनक सेड हॅलो मुन्ना हेअर युअर मनी अमन रोनक म्हणतो नमस्कार मुन्ना रोनक परत अमनला म्हणतो हे घे तुझ्या कामाचे पैसे बट यू डीड द वर्क रोनक अमन सेज दॅट यू डीड द वर्क रोनक अमन म्हणतो अरे पण रोनक तू काम केलं आहेस हे पैसे मला का देतोस आय डीड द वर्क फॉर यू अमन मी हे काम तुझ्यासाठी केलं आहे त्यामुळे हे पैसे तुझेच आहेत आणि रोनक ते पैसे अमनला देतो हे सगळं पाहून मुन्ना थक्क होतो मुन्ना हे सगळं पाहतच राहतो नाव आय एम बेटर आय विल गो बॅक टू वर्क टुमारो आता मला चांगलं वाटत आहे आता मी बरा झालो आहे उद्यापासून मी माझ्या कामावर जाईल थँक यू रोनक त्या दोघांची मैत्री पाहून मुन्नाला पश्चाताप होतो आणि तो दोघांनाही म्हणतो की खरी मैत्री काय असते हे तुम्ही मला दाखवले थँक यू रोनक यू हॅव शोन मी व्हॉट ट्रू फ्रेंडशिप इज पहा या गोष्टीमध्ये आपल्याला काय दिसून येते की रोनक हा एक श्रीमंत मुलगा आहे आणि अमन हा एक गरीब मुलगा आहे पण अमन जेव्हा आजारी पडतो तेव्हा त्याच्या ते बदल्याचे काम रोनक करतो आणि ते पैसे अमनला देऊन टाकतो याला म्हणतात मैत्री जो संकटात वाईट प्रसंगी आपली मदत करतो त्यालाच खरा मित्र असे म्हणतात